नमस्कार मित्रांनो, धौतात्म्य अकॅडमी आपल्या एज्युकेशन यूट्यूब चॅनलवरती आपलं स्वागत आहे. मित्रांनो, पोलीस भरती 2019 संदर्भात जो पहिला टप्पा आहे तो पोलीस शिपाई पदाचा आणि दुसरा टप्पा आहे तो पोलीस चालक पदाचा. तर या ठिकाणी सध्या पोलीस शिपाई चालक भरती संदर्भात शारीरिक चाचणी संदर्भात एक आदेश पारित केला आहे प्रशिक्षण व खास पथके महाराष्ट्र राज्य मुंबई यांनी. ती संजय सक्सेना साहेबांनी हा आदेश जाहीर केला आहे. आता आदेश क्रमांक आहे बघा, या ठिकाणी 1898 मुंबई दिनांक 15 नोव्हेंबर 2019 15 नोव्हेंबरचा हा आदेश आहे मित्रांनो. तर पोलीस शिपाई चालक पदाच्या भरती प्रक्रियेत शारीरिक चाचणींमध्ये घ्यावायच्या गुणाबाबत हा आदेश आहे की पोलीस शिपाई चालक पदाची भरतीमध्ये शारीरिक चाचणीमध्ये किती गुण द्यायचे, किती कोणत्या इव्हेंटला, तर या आपण या पीडीएफमध्ये बघणार आहोत. चला आता आपण समोर बघूया मित्रांनो. परिपत्रक बघा, पोलीस बलातील चालक संवर्गातील पदे भरण्यासाठी शासनाने संदर्भाधीन दिनांक 6/9/2019 आदेशान्वये 6/9/2019 आदेशान्वये महाराष्ट्र सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक चालक, पोलीस हवालदार चालक, पोलीस नाईक चालक तसेच पोलीस शिपाई चालक सेवा प्रवेश नियम 2019 निर्गमित केलेले आहे. तर त्यानुसार वरील सेवा प्रवेश नियमातील तरतुदीनुसार पोलीस शिपाई चालकाची पदे नियुक्ती प्राधिकाऱ्यांनी सरळ सेवेने भरायची आहेत. तर सेवा प्रवेश नियमानुसार पोलीस शिपाई चालक पदाच्या भरती प्रक्रियेत उमेदवारांची 50 गुणांची शारीरिक चाचणी घेण्यात येईल. त्यामध्ये पुरुष उमेदवाराची 30 गुणांची 1600 मीटर धावणे व 20 गुणांची गोळाफेक चाचणी आणि महिलांची 30 गुणांची 80 मीटर धावणे आणि 20 गुणांची गोळाफेक चाचणी घेण्यात येणार आहे. सदरू चाचणीसाठी द्यावायच्या गुणांचा तक्ता खालीलप्रमाणे आहे. तर तो गुणा तक्ता काय आपण खाली बघूया मित्रांनो. तर बघा या ठिकाणी पुरुष उमेदवारासाठी 1600 मीटर धावणे सेम तेच कंडिशन आहे जे की पोलीस शिपाई या भरतीसाठी आहे. तर पुरुष उमेदवार 1600 मीटर धावणे म्हणजे ज्या ठिकाणी बघा 5 मिनिट 10 सेकंद किंवा त्यापेक्षा कमी या कालावधीमध्ये वाल्यास त्या 30 पैकी 30 गुण मिळणार आहेत. त्यानंतर 10 सेकंद 5 मिनिट 10 सेकंदापेक्षा जास्त परंतु 5 मिनिट 30 सेकंद किंवा त्यापेक्षा कमी आला तर तो या ठिकाणी 27 गुण मिळतील त्याला. नंतर आहे 5 मिनिट 50 सेकंद चौराला तर त्याला 24 गुण मिळतील. त्यानंतर 6 मिनिट 30 सेकंद 6 मिनिट 10 सेकंद 21 गुण 6 मिनिट 30 सेकंद 18 गुण 6 मिनिट 50 सेकंद 15 गुण 7 मिनिट 10 सेकंद 10 गुण 60 मिनिट 30 सेकंद 5 गुण आणि 60 मिनिट 30 सेकंद यावर आल्यास 0 मार्क. अशा प्रकारे या ठिकाणी 1600 मीटर पुरुष यांना त्यांना मार्क देण्यात दिलं. त्यानंतर आहे पुरुष उमेदवारासाठी गोळाफेक, यामध्ये त्याचे गोळ्याचे वजन असणार आहे 7.260 किलोग्रॅम. त्यामध्ये 8.50 मीटर गोळा फेकायचा आहे. 8.50 मीटरपेक्षा जास्त गोळा फेकल्यास 20 पैकी 20 गुण मिळणार आहेत. त्यानंतर 8.50 मीटरपेक्षा कमी फेकल्यास 18 गुण. त्यानंतर 7.90 मीटरपेक्षा कमी फेकल्यास 16 गुण. त्यानंतर आहे 7.30 मीटरपेक्षा कमी फेकल्यास 14 गुण. 6.70 मीटरपेक्षा कमी फेकल्यास 12 गुण. 6.10 मीटरपेक्षा कमी फेकल्यास 10 गुण. त्यानंतर 5.50 मीटरपेक्षा कमी फेकल्यास 8 गुण आणि 4.90 मीटरपेक्षा कमी फेकल्यास 6 गुण. आणि समोर आहे बघा 4.30 मीटरपेक्षा कमी फेकल्यास 4 गुण आणि 3.70 मीटरपेक्षा कमी फेकल्यास 2 गुण आणि 3.10 मीटरपेक्षा कमी फेकल्यास 0 गुण त्यांना मिळणार आहे. तर अशा प्रकारे हे जी वर्गवारी आहे गुणांची ही गोळाफेक यामध्ये पुरुष उमेदवाराकरता आहे. तर आपण महिला उमेदवाराकरता आता बघूया. महिला उमेदवारांकरता ठिकाणी 800 मीटर धावणे याकरता 29 गुण देण्यात आलेले आहेत. त्यामध्ये 2 मिनिट 50 सेकंदापेक्षा कमी वेळेमध्ये आल्यास त्यांना 30 पैकी 30 गुण मिळणार आहेत. त्यानंतर 2 मिनिट 50 सेकंदापेक्षा जास्त परंतु 3 मिनिटापेक्षा कमी यामध्ये 27 गुण मिळणार आहेत. त्यानंतर 3 मिनिट 10 सेकंदाच्या आत आल्यास त्यांना 27 गुण मिळणार आहेत. 3 मिनिट 20 सेकंदाच्यामध्ये आल्यास त्यांना 21 गुण मिळणार आहेत. 3 मिनिट 30 सेकंदाच्यामध्ये आल्यास 18. त्यानंतर 3 मिनिट 40 सेकंदाच्या आत आल्यास 15. त्यानंतर 3 मिनिट 50 सेकंदाच्या अंदर आल्यास 10. 4 मिनिटाच्या अंदर आल्यास त्यांना 5 गुण आणि 4 मिनिटाच्या वर गेल्यास 0 पैकी 0.
म्हणजेच अशा प्रकारे त्यांना 800 मीटरमध्ये महिला उमेदवारास गुणांची वर्गवारी केलेली आहे. त्यानंतर गोळाफेकमध्ये महिलांकरता बघा, या ठिकाणी 4 किलोग्रॅमचा गोळा असणार आहे. त्यामध्ये त्यांनी अंतर दिलं आहे 6 मीटर, त्यांनी अंतर दिलं आहे 6 मीटरपेक्षा जास्त फेकल्यास त्यांना 20 पैकी 20, त्यानंतर 5.50 मीटर, परंतु 6 मीटरपेक्षा कमी फेकल्यास 16 गुण, 5.50 मीटरपेक्षा कमी फेकल्यास 12 गुण, 5 मीटरपेक्षा कमी फेकल्यास 8 गुण, 4.50 मीटरपेक्षा कमी फेकल्यास 4 गुण, तर आणि 4 मीटरपेक्षा कमी फेकल्यास 0 गुण. तर अशा प्रकारे त्यांना गोळाफेकीमध्ये या ठिकाणी वर्गवारी केलेली आहे. तरी सर्व पोलीस घटक प्रमुखांनी सदर गुणाच्या तक्त्यानुसार उमेदवारांना शारीरिक चाचणीमध्ये गुण देण्याची कृपया दक्षता घ्यावी अशा प्रकारचं हे लेटर आहे मित्रांनो. शासन निर्णय गृह विभाग क्रमांक RCT या ठिकाणी दिलेला आहे. त्यानंतर त्यांनी माजी सैनिक उमेदवारासाठी देण्यात आलेल्या सवलती पोलीस शिपाई चालक पदाच्या भरती प्रक्रियेतील शारीरिक चाचणीमध्ये लागू राहतील. म्हणजे जी के यांनी दिलेलं आहे या ठिकाणी की जे शासन निर्णय क्रमांक दिलेला आहे त्यामध्ये दिलेलं आहे की या शासन निर्णयाक्रमाने माजी सैनिक उमेदवारांसाठी देण्यात आलेल्या सवलती, त्यांना ज्या सवलती दिलेल्या आहेत ते सवलती यामध्ये सुद्धा त्यांना कायम असणार आहेत. आता पोलीस शिपाई चालक पदाच्या भरती प्रक्रियेमध्ये शारीरिक चाचणीमध्ये लागू राहतील त्यांना. संजय सक्सेना अप्पर पोलीस महासंचालक प्रशिक्षण व खास पथके महाराष्ट्र राज्य मुंबई यांच्याकडून हे अतितात्काळमध्ये परिपत्रक जारी झालेले आहे. तर प्रतीमध्ये बघा, या ठिकाणी सर्व पोलीस आयुक्त बृहमुंबई व लोहमार्गसह पिंपरी चिंचवडला हे पत्र मिळालेलं आहे. सर्व पोलीस अधीक्षक लोहमार्गसह, त्यानंतर प्रत सविनय सादर अप्पर मुख्य सचिव महाराष्ट्र शासन गृह विभाग मंत्रालय मुंबई यांनासुद्धा सादर केले आहे. पोलीस महासंचालक DG साहेब यांनासुद्धा सादर केले आहे. त्यानंतर अप्पर पोलीस महासंचालक गृहमार्ग महाराष्ट्र राज्य मुंबई, सर्व परिक्षेत्रीय विशेष पोलीस महानिरीक्षक, पोलीस उपमहानिरीक्षक अमरावती परिक्षेत्र, अमरावती गडचिरोली परिक्षेत्र, कॅम्प नागपूर. तर अशा प्रकारे हे परिपत्रक आहे मित्रांनो तत्काळ चालक पोलीस चालक शिपाई पदाकरता. तर मित्रांनो, व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. जर का तुम्ही चॅनलचे सदस्य झाला तुम्हाला अशा प्रकारचे व्हिडिओ मिळत राहतील. आणि आपल्या चॅनलवरती एज्युकेशनल व्हिडिओसुद्धा आपण बघत असतो, ते सुद्धा तुम्हाला